ई मॅथ्स ट्युटोरियल मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण या व्हिडिओ मध्ये इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण 10वे पेशी व पेशी अंगके या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। आपण चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। या प्रकरणातील पेशी रचना, पेशीचे भाग हे आपण मागील व्हिडिओ मध्ये अभ्यासलेले आहे। आज आपण पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया हा घटक अभ्यासूया। त्यातील पहिले पेशीय भक्षण, बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिळंकृत करणे। दुसरे पेशी उत्सर्जन, टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर टाकणे। या ठिकाणी प्रद्रव्य पटलाची रचना या घटकाची या ठिकाणी आकृती काढून दाखवलेली आहे। पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया पहिला घटक होता। पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया पेशीय भक्षण, दुसरा पेशीय पेशी उत्सर्जन। पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया, पहिली क्रिया आहे विसरण। O2 CO2 म्हणजेच ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड सारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणे किंवा पेशी बाहेर जाणे। दुसरी क्रिया आहे परासरण, जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे परासरण। जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजेच परासरण। ही भौतिक क्रिया असून ती घडण्याच्या 3 वेगवेगळ्या शक्यता आहेत। अतिपरासरी, समपरासरी, अवपरासरी या 3 वेगवेगळ्या शक्यता आहेत। वनस्पती पेशीतील परासरण, प्राणी पेशीतील परासरण। या ठिकाणी पाणी बाहेर जाताना दाखवले, दुसऱ्या आकृतीमध्ये पाणी पेशीमध्ये आलेले पेशीतून बाहेर गेलेले आहे, तिसऱ्यामध्ये पाणी पेशीच्या आतमध्ये गेलेले आहे। शोध घ्या, 4-5 भेदाने पाण्यात ठेवून 1 तासानंतर काय होते ते निरीक्षण करा। तेच भेदाने साखरेच्या द्रावणात ठेवावं, 1 तासानंतर त्याचे निरीक्षण करा। निरीक्षणाच्या नोंदी ठेवावं, वर्गात चर्चा करा। तुम्ही हा सहज साधा प्रयोग आहे, सहज घरी करू शकता। जर भेदाने पाण्यात ठेवले तर 1 तासानंतर काय दिसेल? भेदाने काय करतील? पाणी शोषून घेतील। आणि तेच भेदाने साखरेच्या पाण्यात ठेवले तर काय होईल? तर भेदानेमधील पाणी काय होईल? बाहेर जाईल, म्हणजे भेदाने काय होती? आकसतील। तुम्ही सहज घरी करून बघू शकता। दुसरा, पावसाळ्यामध्ये लाकडी दरवाजे घट्ट बसतात असे का होते? का होत असेल? तर पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये काय असते? आर्द्रता असते, आणि लाकडी दरवाजे काय करतात? ती आर्द्रता काय करतात? शोषून घेतात, आणि ती लाकडी फळी काय होते? पाण्याने फुगते। म्हणून
लाकडी दरवाजे काय होतात, पावसाळ्यामध्ये घट्ट बसतात। परासरण मधली पहिली शक्यता समपरासरी, समपरासारी, समपरासरी द्रावण। पेशीभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हीतील पाण्याचे प्रमाण काय असते, सारखे असते, त्यामुळे पाणी आत व बाहेर जात नाही। पेशीभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हीतील पाण्याचे प्रमाण काय असते, सारखे असते, त्यामुळे पाणी आत किंवा बाहेर जात नाही। दुसरी शक्यता अवपरासरी, अवपरासरी द्रावण। पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी, पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी पेशीत शिरते, याला अंतपरासरण म्हणतात। उदाहरणार्थ बेदाने पाण्यात ठेवल्यावर काही तासाने काय होतात, फुगतात। तिसरी शक्यता आहे अतिपरासारी द्रावण। पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त, पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व पेशी सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पेशीतून पाणी बाहेर पडते। उदाहरणार्थ फळांच्या पोळी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यात पोळीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने ते काय होतात, आकसतात। तुम्ही या ठिकाणी बेदाने साखरेच्या द्रावणात ठेवलात तरी बेदाने काय होतील, आकसतील। अतिपरासरी द्रावणात ठेवल्याने प्राणी पेशी किंवा वनस्पती पेशीतील पाणी बहिपरासरण प्रक्रियेमुळे बाहेर पडते व पेशीतील पेशीद्रव्य काय होते, आकसते। या क्रियेला रससंकोच असे म्हणतात। आपण परासरण हा घटक बघतोय आणि परासरणाच्या तीन शक्यता होत्या, पहिली शक्यता समपरासरी, अवपरासारी द्रावण आणि अतिपरासरी द्रावण। या ठिकाणी तिन्ही दिले, अतिपरासरी, समपरासरी आणि अवपरासरी। नेक्स्ट टॉपिक पेशीद्रव्य सायटोप्लाझम। थोडे आठवा, कांद्याच्या पापुद्र्यात भरपूर द्रव्याने भरलेल्या आयताकृती पेशी तुम्ही पाहिल्या आहेत का? हा प्रयोग इयत्ता 7वी मध्ये सुद्धा आहे। प्रद्रव्य पटल व केंद्रक यांमधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य असे म्हणतात। आपण लास्ट व्हिडिओमध्ये प्राणीपेशी आणि वनस्पती पेशींची आकृती पाहिलेली आहे, पुन्हा एकदा आपण बघूया। या वनस्पती पेशी आणि प्राणीपेशीच्या आकृती आहेत। हा जो भाग आहे रंगीत कलर, रंगीत भाग दिसतोय, हा आहे पेशीद्रव्य। या ठिकाणी हा दुसरा रंग वापरलाय, हा काय आहे, पेशी द्रव्य। प्रद्रव्य पटल व केंद्रक यामधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य असे म्हणतात। पेशीद्रव्य हा चिकट पदार्थ असून तो सतत हालचाली करत असतो, त्यात अनेक पेशी अंगके विखुरलेले असतात। या ठिकाणी हा पेशीद्रव्य दिलाय, जो ग्रीन कलर सारखा दिसतोय, हा पेशीद्रव्य आहे। आणि त्यामध्ये हे ही पेशी अंगके काय असतात, त्यामध्ये विखुरलेले असतात। ओके, याची पेशी अंगके दिसत आहेत, ते पेशीद्रव्यामध्ये विखुरलेली आहेत। पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी पेशीद्रव्य हे माध्यम आहे। पेशी अंगका व्यतिरिक्त असलेला पेशीतील भाग म्हणजेच पेशी अंगका व्यतिरिक्त असलेला पेशीतील भाग म्हणजेच पेशी द्रव्य। पेशीद्रव्यात अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्वे साठवलेली असतात। मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे वनस्पती पेशीतील पेशीद्रव्य कडेला सारलेले असते। वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य अधिक कणयुक्त व दाट असते। या ठिकाणी हा कांद्याचा पापुद्र्याचा
तुम्ही प्रयोग केलेला असेल, हा कांद्याचा पापुत्रा जर आपण संयुक्त सूक्ष्मदर्शीमध्ये पाहिला तर तुम्हाला या प्रकारचा दिसेल। कांद्याच्या पापुद्रातील पेशी, पेशी भित्तिका, केंद्र आणि हा रिक्तिका, हा जर कांद्याचा पापुद्रा आपण कंपाउंड मायक्रोस्कोप किंवा संयुक्त सूक्ष्मदर्शीमध्ये पाहिला तर या प्रकारची आपल्याला आकृती दिसेल। हा आहे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता किंवा तुम्ही जो आपण प्रयोगशाळेमध्ये बघतो तो असतो संयुक्त सूक्ष्मदर्शक। पेशी अंगके, सेल ऑर्गनेल्स, विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजे पेशी अंगके हो। ही पेशी अंगके म्हणजे पेशीचे अवयव आहेत। प्रत्येक अंगकाभोवती मेद प्रथिनयुक्त पटल असते। केंद्रक व हरित लवक यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व अंगके ही इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने पाहता येतात। केंद्रक व हरित लवक यांच्या व्यतिरिक्त जर अंगके आपल्याला बघायचे असतील त्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक आवश्यक आहे। केंद्रक आणखी एक आपल्याला कृती करून पाहायला सांगितले, स्वच्छ काचपट्टीवर पाण्याचा थेंब घ्या, आईस्क्रीमच्या चमच्याने गालाची आतील बाजू खरडवा, आपल्या गालाची आतील बाजू काय करा, खरडवा। चमच्यातील थोडा पदार्थ सुईच्या टोकावर घ्या व काचपट्टीवरील पाण्यात पसरवा, त्यावरील मिथिलीन ब्लू रंजकाचा एक थेंब टाका। आच्छादन काच ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा, केंद्र दिसले का। तर हा प्रयोग आपण घरी करू शकत नाही, हा प्रयोगशाळेत आपण करू शकतो, ओके, कारण की त्यासाठी आवश्यक आहे सूक्ष्मदर्शक आहे, मिथिलीन ब्लू रंजक आवश्यक आहे, हे आपल्या घरी नसेल हा प्रयोग आपण प्रयोगशाळेत करू शकतो, ओके। कांद्याच्या पापुद्राची आयोडीन रंजित काचपट्टी सूक्ष्मदर्शकाखाली पाहताना प्रत्येक पेशीत दिसलेला गोलाकार ठिपका म्हणजे पेशीचे केंद्र होत। हा कांद्याचा पापुद्राचा तुम्ही प्रयोग केलेला असेल, हा गोलाकार ठिपका हा जो दिसतोय गडद रंगाचा हा आहे केंद्र। इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने पाहिल्यास केंद्रकाभोवती दुहेरी आवरण व त्यावर केंद्रकी छिद्रे असतात। केंद्रकाच्या आत बाहेर होणारे पदार्थांचे वहन या छिद्रांतून होते। छिद्र दिसतात या ठिकाणी केंद्रकामध्ये गोलाकार केंद्रकी, न्यूक्लिओलस हा केंद्रकी, रंगसूत्रे ही पातळ दोऱ्यांसारखी असून पेशी विभाजनाच्या वेळी त्यांचे रूपांतर गुणसूत्रांमध्ये होते। गुणसूत्रांवरील कार्यात्मक घटकांना जनुके असे म्हणतात। गुणसूत्रावरील कार्यात्मक घटकांना जनुके असे म्हणतात। जनुकाबद्दल आपण जास्त माहिती इयत्ता 9वीमध्ये आपण घेणार आहोत। तर कार्य, केंद्रकाचे कार्य कोणते? तर पेशींच्या सर्व चयापचय क्रिया, पेशी विभाजन यावर नियंत्रण ठेवणे। पेशींच्या सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजन यावर केंद्रक काय करतो, नियंत्रण ठेवतो। जनुकाद्वारे अनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणे। जनुकाद्वारे जे जीन्स असतात किंवा जनुके म्हणतो, या जनुकाद्वारे अनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणे, ओके। म्हणजे आई वडिलांमध्ये गुण हे आपल्यामध्ये दिसतात, ओके, आपल्यामध्ये दिसणारे गुण हे कुठून आलेले असतात, आई वडिलांकडून, म्हणजे ते जीन्स आपल्याकडे, आई वडिलांचे जीन्स आपल्यामध्ये आलेले असतात, ओके। काहींचा चेहरा आईसारखा असेल, काहींचा चेहरा वडिलांसारखा असेल, म्हणजे ते काहींचे केस आईसारखे असतील, काहींचे केस वडिलांसारखे असतील, म्हणजे जीन्स, म्हणजे जे जनुके आई वडिलांकडून आपल्याकडे येतात, म्हणजे जनुकाद्वारे अनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणे याचे काम कोण करते, केंद्रक करतो। नेक्स्ट, आंतरद्रव्य जालिका।
अंतरद्रव्य झाले का। आपण जर ही पेशींची आकृती पाहिली तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, अंतरद्रव्य झाले का। पेशीच्या आतमध्ये विविध प्रकारचे पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला आंतरद्रव्य जालिका असे म्हणतात। पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला आंतरद्रव्य जालिका असे म्हणतात। आंतरद्रव्य जालिका म्हणजे तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्मनलिका व पट एकमेकांना जोडले जाऊन बनलेली जाळ्यासारखी रचना असते। या ठिकाणी बघा, एक वेगवेगळे काही सूक्ष्मनलिका व पट एकमेकांना काय केले, जोडलेले आहेत, या ठिकाणी जोडलेले दिसत आहेत तुम्हाला, ओके। आणि काय झाले, एक जाळं तयार झाले, जाळ्यासारखी रचना असते। आंतरद्रव्य जालिका आतील बाजूने केंद्रकला, हा केंद्रक आतील बाजूने काय झालेला आहे, केंद्रकला, तर बाहेर बाजूने प्रद्रव्य पटलाला काय असते, जोडलेली असते। हे प्रद्रव्य पटलाला बाहेर बाजू जोडलेली असते, आतील बाजू काय झालेली असते, केंद्रकाला जोडलेली असते। पृष्ठभागावर रायबोझोमचे कण असतील, हे रायबोझोमचे कण दिसत आहेत तुम्हाला, ओके। हे रायबोझोमचे कण असतील व तिला खडबडीत आंतरद्रव्य जालिका म्हणतात। जर पृष्ठभागावर रायबोझोमचे कण असतील तर तिला खडबडीत आंतरद्रव्य जालिका असे म्हणतात। तर कार्य, पेशीला आधार देणारी चौकट तयार करणे हे आंतरद्रव्य जालिका करते। प्रथिनांची वहन करणे ही सुद्धा काम कोण करते, आंतरद्रव्य जालिका। अन्न, हवा, पाणी यांमार्फत शरीरात आलेल्या विषारी पदार्थांना जलद्रावणीय करून शरीराबाहेर टाकणे महत्वाचं काम आहे। अन्न, हवा, पाणी यामार्फत शरीरात आलेल्या विषारी पदार्थांना जल द्रावणीय करून शरीराबाहेर टाकणे हे महत्वाचं काम कोण करते, आंतरद्रव्य जालिका करते। सो मित्रांनो, यानंतरचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया। थँक्यू।